संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि आता पाहूयात वेगवान मुलुक महाराष्ट्र। सऊदी अरेबियाचे राजदूत अल हुसैनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। सऊदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचे महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे, तर विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सऊदी अरेबियाचा मित्र राहील असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। महाराष्ट्रामधील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमधील कर्तव्य पथावरती झालेल्या संचलनात पहिला क्रमांक पटकावला। या विजयी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सह्याद्री अतिथिगृहामध्ये एका विशेष समारंभात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावरती जाणार आहेत आणि दोन्ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना आदित्य ठाकरे भेट देऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना संबोधित करणार आहेत। हे बजेट सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे, हे बजेट सर्वसमावेशक आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं। केंद्रीय अर्थसंकल्प ऐकण्यासाठी दिलासा देणार आहे, पण यात महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचललेली नाही आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीमध्ये सादर झाल्यानं आमदार बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे। हिंदी राष्ट्रभाषा असल्यानं बजेट हिंदीतून सादर व्हायला पाहिजे होतं असं आमदार बच्चू कडू म्हणाले, तर पुढील बजेट हिंदीमध्ये सादर व्हावं असंही बच्चू कडू म्हणाले। रासायनिक खतांच्या वाढत्या किमती नियंत्रणामध्ये कसं आणणार या प्रश्नाचं उत्तर बजेटमध्ये नाही आणि डेअरी आणि पोल्ट्रीसाठी तुकडी तरतूद करण्यात आल्याची टीका देखील राजू शेट्टींनी केली। भरड धान्य शेतकऱ्याला परवडतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। यंदाचा अर्थसंकल्प 2024 निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाहीर केला गेलेला आहे आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस असं काहीच नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची टीका अजित नवलेंनी केली आहे। मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा कॉर्पोरेट कंपन्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा असल्याची टीका त्यांनी केली। बाळासाहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत तर मातोश्री देवस्थान आहे, मरेपर्यंत ते आमच्यासाठी कायम देवस्थानच असेल अशा शब्दात शिंदे पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी भावना व्यक्त केल्या। माघ वारीच्या निमित्तानं कदम विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेले होते। मातोश्री व शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, हा आदर मरेपर्यंत कमी होणार नाही, आम्ही शिवसेनेच्या विचारानेच चालणार अशी भावना मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे। बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी संजय राऊतांवरती टीका केलेली आहे। संजय राऊतांचा जीव मुठभर आहे, राऊतांचा गळा धरला तर त्यांचा जीव जाईल अशी टीका संजय गायकवाडांनी केली, तर संजय राऊतांनी कुठलं मैदान गाजवलंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। कांदिवली इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्या सापडल्यानंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दवाखान्यामध्ये दारू कुठून आली आणि ती कोण पितात याचा तपास व्हायला हवा असं आरपीआयचे उत्तर मुंबईचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केलंय। नवी मुंबईमधील माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा संप मिटलाय। माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि एक दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भेटीचं निमंत्रण दिलं। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे। ग्रामीण भागामधील स्त्रिया शेतकरी आणि विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी बसमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आलेलं आणि औरंगाबाद एका सामाजिक संस्थेनं हा स्तुत्य उपक्रम राबवलाय। बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं। जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अपंगांचं बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यानं सीईओ अजित पवारांनी ही कारवाई केली। मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या कोल्हापुरातील शिक्षकाची कोल्हापूर इथून साताऱ्यामध्ये बदली करण्यात आलेली आहे, पण हा शिक्षक साताऱ्यातही नको, याला कायमचा घरी बसवला पाहिजे अशा तीव्र भावना साताऱ्यातील पालकांमध्ये उमटू लागल्यात।
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला गुरुवारी ती होती आहे आणि यासाठी नागपूरमधील अजनी परिसरामध्ये असलेल्या समुदाय भवनमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. अहमदनगरच्या राळेगण म्हसोबा इथल्या बोरवेल सुरू असताना शेजारील बोरवेलमध्ये अडकलेली मोटर अचानकपणे बाहेर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. कैलास कोतकरांच्या जुन्या बोरवेलमध्ये हा मोटर अडकलेला होता. भिवंडीमध्ये विडीनं दोन बळी घेतल्याची घटना समोर आलेली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्याच्या गोदामातील केमिकल ड्रमची तपासणी करत असताना एक जण विडी पीत होता आणि ही विडी केमिकलच्या संपर्कात येऊन ड्रमचा भीषण स्फोट झाला आणि दोघं लांब उडून जागीच ठार झाले आणि विशेष म्हणजे या केमिकलनं आगही लागली नाही. बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये चक्क दगडांमध्ये भाजीपाला पिकवण्यात आलेला आहे. दगडांच्या खडीमध्ये वांगी, कारली, टोमॅटो, मिरचीसारखी पिकं उत्तमरित्या तयार झाली आहेत. ॲक्वापोनिक्स या तंत्राद्वारे एकाच वेळी भाजीपाला आणि मत्स्य शेती करता येते. एका गर्भवती महिलेनं काशी एक्सप्रेसमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडलेली आहे. महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डब्यामधील महिला प्रवाशांनी ही प्रसूती केली. भुसावळ नांदगाव दरम्यान ही घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कपाशीला चांगला दर मिळत नसल्यानं तब्बल 70% कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडू नये. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी आता पशुधन विक्रीला काढलेला आहे. कृषी बाजार समितीमध्ये बैलजोड्या विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळतात. सांगलीतील जतमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणारं एक रॅकेट उघड झालं. स्वस्तात दुभती गाय देण्याचा आमिष दाखवून ऑनलाईन पेमेंट मार्फत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या परप्रांतीय टोळीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे जिल्ह्यामधील लाल मिरचीचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोंडाईचा शहरामध्ये लाल मिरचीला सुगीचे दिवस आलेले आहेत. दोंडाईचा इथल्या लाल मिरचीपासून तयार होणाऱ्या मिरची पावडरला मोठी मागणी आहे आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय. वाशिममध्ये बहुतांश शेती कोरडवाहू असल्यानं चारा टंचाई निर्माण होते, परंतु गुजरात आणि मध्य प्रदेशमधून हजारोंच्या संख्येनं मेंढ्या दाखल झाल्यात. या मेंढ्या अत्यल्प असलेला चारा फस्त करत असल्यानं तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. परराज्यातील मेंढ्यांना जिल्ह्यामध्ये बंदी घालण्याची मागणी त्यामुळे होती आहे. पंढरपूरमधील सांगोला तालुक्यातील टोल नाक्यावरती नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अनकढाल इथल्या टोल नाक्यावरती 15 किलोमीटर अंतरातील नागरिकांना टोल माफी देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. नागपूरमध्ये मेट्रो तिकिटाच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली. विद्यार्थी काँग्रेसनं आंदोलन करत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. तिकीट दर कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. सांगलीमध्ये रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता. राज्य सरकारच्या सेवेमध्ये सामावून घेऊन मानधनामध्ये वाढ करावी अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या. रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावरती कार्यरत कर्मचाऱ्यांची मागील 3 ते 4 वर्षांपासून मानधन वाढ झालेली नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्यानंतर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे मुंबई विमानतळावरती 33 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबई विमानतळावरती DRI ही कारवाई केलेली आहे. तर तब्बल 3.30 किलो कोकेन यावेळेला जप्त करण्यात आलं. साबणामध्ये लपवलेले ड्रग्ज जप्त करण्यामध्ये मोठं यश आल्याची ही मोठी बातमी. मुंबई विमानतळावर 33 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. तर मुंबई विमानतळावरती साबणामध्ये लपवून या ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचं समोर आलेलं. 3.30 किलो कोकेन यावेळेला जप्त केलं गेलेलं आहे. साबणामध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आलेलं होतं आणि मुंबई विमानतळावरती 33 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात मोठी कारवाई करत इथे यश प्राप्त झालेलं आहे. आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय सुपरफास्ट. उल्हासनगरमध्ये पैशांच्या वादामधून एका तरुणावरती तलवारीनं हल्ला करण्यात आला. उल्हासनगरमधील कॅम्प 1 मध्ये ही घटना घडली. हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ल्यामध्ये रोहित नावाचा तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे.
पतीच्या हत्येसाठी पत्नीनं शेजाऱ्यांना सुपारी दिल्याची घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. 27 जानेवारीला नायगावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलेला होता आणि त्याचा तपास केला असता पत्नीनंच शेजाऱ्यांच्या मदतीनं त्याची हत्या घडवून आणल्याचं समोर आलंय. पोलिसांनी पत्नीसह शेजारील पतीपत्नीलाही अटक केलेली आहे. बीडमध्ये एकाच दिवशी दिवसाढवळ्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये प्रवाशाच्या खिशातील 1,00,000 रुपये काढून घेतल्याची घटना घडली तर बसस्थानक परिसरात एका बंद गाडीला धक्का देत मालकाच्या गळ्यातील 6 तोळ्यांची चेन अज्ञातानं हिसकावली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर उभ्या असलेल्या एका कारला आग लागल्याची घटना घडली. कारला आग नेमकी कशी लागली याचं कारण अस्पष्ट आहे. आगीची दृश्य मात्र कॅमेऱ्यात कैद. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरती ट्रक आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर झालेले आहेत. अमरावतीमधील धारणी भोकर बर्डी सीमेवरती हा अपघात घडला. गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका नंदुरबारमधील शहादा इथे उलटली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या जखमींना उपचारांसाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीडच्या केज मांजर सुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारुळ शिवारामध्ये कारणी टमटमची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात टमटम चालक ठार झाला आणि विशेष म्हणजे मृत चालकाच्या वडिलांचा गेल्या वर्षी याच ठिकाणी अपघाती मृत्यू झालेला होता. औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरामधील मोरे चौकात 4 ते 5 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण स्पष्ट आहे. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मनमाड शहरामधून जाणाऱ्या पुणे इंदौर महामार्ग आणि रेल्वेचं मोठं जंक्शन असल्यामुळे जास्त अपघात होतात. मात्र उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधा नसल्यामुळे मृत्यू होत आहेत आणि त्यामुळे मनमाडला ट्रॉमा सेंटर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार सुहास कांदे यांनी सांगितलंय. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मावशीनं वृद्धाश्रमाच्या दारामध्ये सोडलेल्या 4 वर्षीय आरुषीच्या पायाची नस दाबली गेलेली आणि त्यामुळे तिला चालता येत नाहीये. विना अनुदान वृद्धाश्रम चालवणाऱ्या संचालकांसाठी तिच्यावरील उपचारांचा खर्च आवाक्या बाहेर आहे आणि आरुषीच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलंय. गारखेडा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल शाळा शून्य वीज बिल शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेमध्ये पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर केला जातोय. डिजिटल उपकरणं तसंच विजेच्या उपकरणांची गरज सौर ऊर्जेतूनच भागवली जाते. एका शाळेमध्ये कार्यक्रमादरम्यान अफलातून डान्स करणाऱ्या मुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्याच्या या व्हिडिओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. इराणच्या न्यायालयानं एका जोडप्याला 10 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या जोडप्यानं इराणची राजधानी तेहरानमधील फ्रीडम स्क्वेअरमध्ये स्ट्रीट डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता. त्यानंतर इस्लामिक सरकारनं नाराजी व्यक्त करताना या जोडप्याला अटक केली आहे. ड्युप्लिकेट सलमान खानचा तेरे नाम चित्रपटातील हेअरस्टाईलचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला. एकीकडे पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेला असतानाच आता ड्युप्लिकेट सलमान खानचा व्हिडिओ देखील इंटरनेटवरती लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. अजून एका व्यक्तीचा असाच एक मिश्किल डान्स सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या डान्स मूव्ह सध्या सगळ्यांनाच हसायला भाग पाडत आहेत. एका तरुणानं चक्क झाडाच्या खोडाचा वापर करून गाडी बनवली आहे. या अनोख्या गाडीला पाहून नेटकरी देखील आवाक झाले. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सिगारेटवरील कस्टम ड्युटीत 16% वाढ करण्यात आलेली आहे. सिगारेट महाग होणार ही बातमी जशी पसरली तसं सोशल मीडियावरती विनोदी मीम्सचा महापूर आला. अनेकांनी मीम्स शेअर करून हे दुःख संपत का नाही अशी खंत व्यक्त केलेली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यास काय करावं यावर एका शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं जात होतं. मात्र हे प्रशिक्षण देणारेच या आगीवर नियंत्रण मिळवू शकले नाही तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी तिथून निघून जाणंच पसंत केलं. जेवणाच्या टेबलवर बसलेल्या एका मुलानं ताटलीचा वापर आरशासारखा करत मजेशीर हावभाव केलेले. त्याची ही गंमत पाहून आजूबाजूच्या मुलांनाही हसू आवरत नाही. या मुलांचे हावभाव पाहून नेटकरीही खुश झालेले. सध्या सगळीकडे बर्फवृष्टी होताना दिसते आणि अशातच एक रकून आकाशातून पडणारा बर्फ हातात पकडण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. कदाचित त्यानं पहिल्यांदाच बर्फवृष्टी पाहिली असावी असं नेटकरी म्हणतात. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिबिराच्या
पूर्णाकृती शिवबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी हजारो शिवभक्तांसह भोसले आणि जाधव घराण्याचे वंशजही उपस्थित होते. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन झालेलं आणि यात दोघांचा मृत्यू झालेला तर चार जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. पंजाबच्या जालंधरमध्ये एका महिला मुख्याध्यापिका स्टेशनरीच्या दुकानात चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाली. चोरी समोर आल्यानंतर या महिलेनं दुकानाबाहेर एकच गोंधळ घातला. दिल्लीच्या पक्ष मुख्यालयामध्ये मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी बैठक झाली. या बैठकीमध्ये जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंग केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानामध्ये महागाईनं कहर केलेला आहे. कांद्याचे भाव 350 रुपये किलोवर गेले तर रशिया, तुर्की, चीन आणि दुबईहून कांदा आयात करण्याची तयारी सरकारनं सुरू केलेली आहे. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरती बांगलादेशनं पाकिस्तानला मोठा झटका दिलेला आहे. पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेमध्ये बांगलादेशचं चलन टका मजबूत झालेलं आहे आणि त्यामुळे बांगलादेशचा जीडीपी पाकिस्तानच्या जीडीपीला मागे टाकून पुढे गेलेला आहे. धुआधार पाऊस आणि पुरानं न्यूझीलंडमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. पुरामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला तर वाहतुकीची व्यवस्था कोलमडून पडली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच रशिया आणि बेलारूसच्या सैन्यानं संयुक्त युद्धाभ्यास केला. दोन्ही देशांची लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरांची घरघर आकाशामध्ये दिसून आली. मृणाल ठाकूरनं एथनिक लुकमधला एक खास व्हिडिओ शेअर केला. तिचा हा सुंदर व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीला उतरतोय. सोनम कपूर आपले वेगवेगळे अंदाज चाहत्यांबरोबर नेहमीच शेअर करत असते. असाच एक नवा लुक तिने इन्स्टावरती शेअर केला. तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्न सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता दोघांच्याही घरी लगीन घायला सुरुवात झालेली आहे. लवकरच दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिता खरा 2 फेब्रुवारीला सुमित लोंढे सोबत विवाह बंधनामध्ये अडकणार आहे. यावर शोची होस्ट प्राजक्ता माळीनं वनिताला ज्वेलरीचा बॉक्स गिफ्ट केला. त्याचा व्हिडिओ प्राजक्तानं सोशल मीडियावरती शेअर केला. अक्षय कुमार आणि इम्रान हाशमीच्या सेल्फी सिनेमातील मैं खिलाड़ी तू अनाडी गाणं रिलीज करण्यात आलेलं. यात अक्षय आणि इम्रान सोबत नुसरत भरुचाच्या किलर स्टेप्सनी चाहत्यांचं मन जिंकलं. सुवर्ण पदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर आणि जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिसमधील महिलांच्या दुहेरीमध्ये विजेतेपद पटकावत महाराष्ट्राचं पदकांचं खातं उघडलं आणि विशेष म्हणजे या विभागातील रौप्य पदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा आणि रिषा मीरचंदानी यांना मिळालं. सूर्यकुमार यादव हा सध्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज आहे. ICC T20 क्रमवारीमध्ये त्यांना आणखी एका विक्रम केलेला आणि मलानं T20 क्रिकेटमध्ये रँकिंगच्या शिखरावरती असताना 915 रेटिंग गुण मिळवलेले होते. आता सूर्यानं 910 रेटिंग गुण मिळवलेले आहेत आणि पहिल्यांदाच कोणत्याही भारतीयानं 900 गुणांचा टप्पा ओलांडलाय. तर यावत्यात संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्यांचा आपण आढावा घेतलेला आहे मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.